करमाळ्याचे माझे आमदार जयवंतराव जगताप हे भारतीय जनता पार्टीच्या विशेष निमंत्रित सदस्य यादीमध्ये समाविष्ट झाले आहेत याशिवाय त्यांचे पुत्र शंभूराजे जगताप यांची भाजपा युवा मोर्चाच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी निवड जाहीर करण्यात आली आहे या निवडीमुळे माझे आमदार जगताप हे भाजपामध्ये सक्रिय होत असल्याचे स्पष्ट झाले असून त्यामुळे भाजपला येथील विधानसभा मतदारसंघात राजकीय फायदा होणार आहे आगामी लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने प्रामुख्याने भाजपाकडून मोठी मोर्चे बांधणी सुरू असल्याचे जाणवत आहे करमाळा तालुक्याचा समावेश असलेल्या मढा लोकसभा मतदारसंघात ही भाजपच्या वरिष्ठ नेते मंडळींचे विशेष लक्ष आहे सध्या राजकीय गणिते आणि विविध नेते मंडळींची भूमिका लक्षात घेता मढा लोकसभा मतदारसंघातील वातावरण भाजपासाठी अनुकूल असल्याचे समोर येत आहे तरीही भाजपाकडून ही जागा खात्रीने ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न केले जात आहे त्या पार्श्वभूमीवरच गेल्या काही काळापासून भाजपाला पूरक भूमिका घेणारे येथील माजी आमदार जगताप यांना भाजपमध्ये अधिक सक्रिय करण्याच्या उद्देशाने भारतीय जनता पार्टीच्या विशेष निमंत्रित सदस्यपदी त्यांची निवड करण्यात आली आहे याशिवाय त्यांचे पुत्र शंभूराजे जगताप यांची भाजपा युवा मोर्चाच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी निवड जाहीर करण्यात आली आहे या निवडीमुळे जगताप हे भाजपामध्ये पूर्णतः सक्रिय झाल्याचे स्पष्ट होत आहे गेल्या लोकसभा निवडणुकीवेळी शंभूराजे जगताप यांनी भाजपाचे नेते चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला होता त्यानंतर शंभूराजे हे नेहमीच भाजपाच्या विविध कार्यक्रमामध्ये समर्थकांचा सहभाग नोंदवित होते पक्षीय उपक्रम राबवित होते त्याचवेळी माजी आमदार जगताप यांचा जाहीर भाजपा पक्षप्रवेश कार्यक्रम झाला नसला तरी त्यांची भूमिका भाजपाला पूरक अशीच राहिली दोन हजार एकोणीस विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार असणारे आणि निवडणुकीत विजयी होऊन आमदार बनलेले संजय मामा शिंदे यांना जगताप यांनी पाठिंबा दिला होता त्यावेळी पाठिंबा देताना विजय झाल्यावर भाजपाला समर्थन द्यावे लागेल असे जगताप यांनी शिंदे यांना सांगितले होते एकूणच दोन हजार एकोणीस पासून आपल्या राजकारणाची दिशा बदलणारे जगताप आता भाजपामध्ये प्रत्यक्षपणे सक्रिय होत आहेत त्यांची ही भूमिका भाजपासाठी फायदेशीर साबित होणार आहे करमाळा शहर आणि तालुक्यात जगताप गटाची राजकीय ताकद दखलपात्र अशी आहे गेल्या विधानसभा निवडणुकीत शिंदे यांच्या विजयात त्यांचा सहभाग मोठा राहिला आहे याशिवाय लोकसभा निवडणुकीतही भाजपाचे उमेदवार असलेले विद्यमान खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्यासाठी जगताप गटाने प्रयत्न केले होते त्याचा फायदा त्यांना झाला होता आता ही जगताप गट भाजपासोबत असणे आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीचा विचार करता भाजपासाठी बेरजेचे ठरणार हे निश्चित आहे दरम्यान जगताप गटाचा भाजपाला राजकीय फायदा होणार असताना जगताप गटाला नेमका काय आणि कसा फायदा होणार याबाबत उत्सुकता आहे